नमस्कार। तर आज आपण बनवणार आहे खमंग आणि झटपट बनणारी वाटली डाळ किंवा पुरणावळ। आमच्या इकडे याला पुरणावळ असे म्हणतात। तर त्यासाठी इथे मी 2 कप चणा डाळ 3 तास भिजून घेतली आहे। ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून घेऊयात। जास्त बारीक नाही करायचं, हे असं जाडसर वाटून घ्यायचं आहे। आता कढईमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घेऊयात। रेसिपीसाठी तेल थोडं जास्त लागतं। सुरुवातीला 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून मोहरी छान तडतडून द्यायची। त्यानंतर 2 चमचे हिरव्या मिरचीचा ठेचा, त्यामध्ये मी 5 ते 7 हिरव्या मिरच्या आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक करून घेतल्या आहेत। हे आता 1 ते 1.5 मिनटं परतून घ्यायचं। हे पहा, परतल्यानंतर त्यामध्ये 1/2 टीस्पून हळद टाकून घ्यायची। हळद टाकून मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये वाटलेली डाळ टाकून घ्यायची आणि मिक्स करायचं। यामध्ये पाण्याचा वापर अजिबात नाही करायचा। या रेसिपीसाठी जास्त वेळही नाही लागत। वरून चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि सर्व बाजूनी मिक्स करून घ्यायचं। आता झाकण ठेवून मंदाचेवर 5 ते 7 मिनटं डाळ वाफवून घ्यायची आहे। हे पहा, डाळ छान वाफली आहे। वाफल्यानंतर डाळ पूर्णपणे मोकळी होते। हे पहा, तुम्ही पाहू शकता डाळ पूर्णपणे मोकळी झाली आहे। हे पुरणावळ गरम गरम खाण्यासाठी खूप टेस्टी लागतं। तर तयार आहे आपलं पुरणावळ किंवा खमंग आणि झटपट मोकळी डाळ। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।